शुभ सकाळ विद्यार्थी मित्रांनो कसे आहात मला खात्री आहे तुम्ही मजेत असणार तर आज आपल्याला मराठी सुलभ भारती या पुस्तकामधून पाठसहा एकमेकांशी बोला या पाठावर आधारित प्रश्न उत्तरे बघायची आहेत यापूर्वी आपण पाठाचं वाचन केलेलं आहे आणि पाठाचं स्पष्टीकरणसुद्धा समजून घेतलेलं आहे तर आज आपल्याला या पाठावर आधारित शब्दार्थ आणि प्रश्न उत्तरे शिकायची आहेत तर सर्वप्रथम तुम्हाला काढायचे आहे मराठीची वही मराठी या विषयाची वही इथे लिहायचे आहे वर्गकार्य इथे लिहा दिनांक आणि इथे लिहा दिवस त्यानंतर इथे लिहा पाठ सहा एकमेकांशी बोला पाठाचं नाव त्यानंतर इथे एक ओळ सोडून द्यायची आहे आणि इथे लिहायचे आहे शब्दार्थ ही आहेत शब्दार्थ मी आपल्यासमोर ह्या शब्दार्थांचं वाचन करत आहे तुम्हाला माझ्या पाठोपाठ मोठ्याने वाचन करायचं आहे ओके ओके एकमेकांशी म्हणजेच विथ इच अदर वेगळा म्हणजेच डिफरंट कवट म्हणजेच वूड ॲपल फुलदाणी म्हणजेच फ्लॉवर बेस कापडे पिसवी म्हणजेच क्लॉथ बॅग चव म्हणजेच टेस्ट आंबट गोड म्हणजेच स्वीट माती म्हणजेच सॉइल आणि दप्तर म्हणजेच स्कूल बॅग असे प्रकारची ही आहेत शब्दार्थ त्यानंतर आपल्याला बघायचे आहे प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा आपल्याला प्रश्न उत्तरे वाचायची आहेत प्रश्न पहिला आहे मुलीच्या हातात कोणते फळ आहे सांगा बघू याचं उत्तर गुड मुलीच्या हातात कवट हे फळ आहे मुलीच्या हातात कोणते फळ आहे मुलीच्या हातात कवट हे फळ आहे प्रश्न दुसरा आहे काका काय करत आहे तर काका काय करत आहेत गुड काका झाडाला पाणी घालत आहेत काका झाडाला पाणी घालत आहेत प्रश्न तिसरा फुले ठेवण्याच्या पात्राला काय म्हणतात फुले ठेवण्याच्या पात्राला काय म्हणतात सांगा बघू अगदी बरोबर फुले ठेवण्याच्या पात्राला फुलदाणी म्हणतात फुले ठेवण्याच्या पात्राला फुलदाणी म्हणतात प्रश्न चौथा आहे मुलगी कुठे जात आहे काय आहे याचं उत्तर मुलगी शाळेत जात आहे मुलगी कुठे जात आहे तर मुलगी शाळेत जात आहे प्रश्न पाचवा आहे मुलगा कशाचा वापर करणार नाही सांगा बघू याचं उत्तर अगदी बरोबर मुलगा प्लॅस्टिक पिशवीचा वापर करणार नाही मुलगा कशाचा वापर करणार नाही तर मुलगा प्लॅस्टिक पिशवीचा वापर करणार नाही अशा पद्धतीत तुम्हाला ह्या शब्दार्थांचं आणि प्रश्न उत्तरांचं छानपैकी वाचन करायचं आहे इथे लिहा गृहकार्य वाचन करा वहीत लिहा व पाठ करा आजच्या तसिकेला एवढंच भेटूया पुढच्या तसिकेला तोपर्यंत बाय